आता बातमी आहे नाशिक मधून। नाशिकमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। सिन्नर फाटा परिसरातल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। मारहाणीमध्ये वयोवृद्ध इस्मासह महिलांनाही जबर मारहाण करण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। जमिनीच्या वादातून मारहाणीमध्ये वयोवृद्ध इस्मासह महिलांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे। नाशिकमधली घटना आहे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। या मारहाणीमध्ये वयोवृद्ध इस्मासह महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। सिन्नर फाटा परिसरामध्ये घटना घडली आहे। लाकडी दांड्यानं हॉकी स्टिकनं महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ प्रत्यक्षदर्शींच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। या संदर्भात आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। किरण, ही नेमकी मारामारी कुठल्या कारणावरून झाली? खरं तर प्राथमिक माहिती जे मिळत आहे त्या माहितीनुसार ही मारामारी जमिनीच्या वादातून झाल्याचं एकूणच कळतंय। नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अतिशय बेदम पद्धतीनं महिलांना आणि इतर काही लोकांना मारहाण करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ आज व्हायरल होताना सुद्धा बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये चालू होता आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी जी आहे ते पोलीस करत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 4 ते 5 लोक हे गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि या सगळ्या लोकांना जे आहे ते उपचारासाठी एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। किरण, या मारहाणीमध्ये कोणाला गंभीर दुखापत झाले का? किरण, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तांत्रिक अडचणीमुळे संपर्क तुटलेला आहे। नाशिकमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। नाशिकमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे। जमिनीच्या वादातून हाणामारी झाली आहे। सिन्नर फाटा परिसरातल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या मारहाणीमध्ये वयोवृद्ध इस्मासह महिलांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीची दृश्य आपण पाहत आहोत। हॉकी स्टिक आणि लाकडी दांड्यानं हाणामारी सुरू आहे। दोन गटांमध्ये हा जमिनीच्या वादातून वाद सुरू आहे। त्यामध्ये वयोवृद्धासह महिलांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सिन्नर फाटा परिसरातला हा हाणामारीचा व्हिडिओ आहे। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। या मारहाणीची दृश्य आपण पाहत आहोत। महिलाही दिसतायत, या महिलांनाही मारहाण होत आहे। वयोवृद्ध इस्मासही मारहाण होत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नाशिकमधली ही घटना आहे। गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे।